थोर स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेनं आणि जयहिंद लोकचळवळ अमृत उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानं सोळाव्या वर्षाचा दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ अकरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पाणी येथील निसर्गरम्य पद्मावती डोंगर परिसरात महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला याप्रसंगी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे कारखान्याचे चेअरमन बाबा ओहळ महानंद तथा राजहंस दूध संघाचे रणजित रणजितसिंह देशमुख बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले की संगमनेर हा आवर्षण प्रवण तालुका आहे सह्याद्रीच्या कुशीत असला तरी या ठिकाणी पाऊस नेहमीच कमी प्रमाणात आहे मात्र स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी सोळा वर्षांपूर्वी सुरू केलेलं दंडकारण्य अभियान थोड्या दिवसात लोकचळवळ झाल्यानं मोठ्या प्रमाणात वन विभाग आणि सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून वृक्षारोपण करण्यात आले त्यामुळे संगमनेर तालुका हिरवाईनं नटलेला आपणास दिसून येतो स्वर्गीय दादांच्या प्रेरणेनं वनराईनं नटलेला संगमनेर तालुका निर्माण करण्याचं स्वप्न आपलं आहे असं प्रतिपादन नामदार थोरात यांनी केलं डोचा एरिया ज्याला म्हणतात सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळं पाऊस खूप कमी पडतो झाडांचं प्रमाण कमी होतं परंतु माझ्या वडील तीर्थरूप भाऊसाहेबांनी त्यावेळेस हे अभियान सुरू केलं आज सोळा वर्ष आहे आणि ते आम्ही सातत्यानं प्रत्येक वर्षी उत्साहानं संपूर्ण तालुक्यामध्ये वृक्षारोपण करत असतो आणि मला वाटतं की ती करता करता था था। था था की जगवण्याचा प्रयत्न आमचा सातत्यानं असतो अनेक संस्था व्यक्ती त्याकरता काम करत असतात वनविभागाचं सहकार्य त्यामध्ये आम्हाला मिळत असतं मला असं वाटतं की सोळा वर्षापूर्वीचा संगमेर तालुक्यात एकंदर वृक्षांची संख्या आणि आज जर पाहिलं बदल तुम्हाला दिसू शकतो असं मला वाटतं आहे तर आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं पुढं जायचं आहे आणि पूर्णपणे वनराईचा असलेला तालुका निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नामदेव कहाडळ यांनी तर आभार बाबा ओहोळ यांनी मांडले न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलन मीडिया संगमनेर